गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, वेलकम टू डबल ओ अकॅडमी. मी रवीना. तर तुम्हाला माहितच आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त असा सब्जेक्ट म्हणजे अंक, गणित आणि बुद्धिमत्ता, बरोबर. तर ह्यावरच प्रश्न येतात आणि तुमच्याजवळ असणारा वेळ हा फार आपल्याला कमी राहतो, कारण तेव्हा आपल्याला भरपूर क्वेश्चन्स आलेले असतात आणि भरपूर आपला अभ्यास झालेला असतो, बरोबर. पण काही एकदम सोपे प्रश्न येतात, जसं सहसंबंध ओळखा, बरोबर. आता तुम्हाला हे सोपंही वाटत असेल, पण हे थोडा वेळ आपला तिथे पेपरमध्ये खातात. तर काय होणार आहे, आपण जर ह्या गोष्टीचा सराव केला, सहसंबंध लावा, याने काय होईल, तुमचं लॉजिक डेव्हलप होईल आणि कसं लॉजिक लावायचं ते तुम्हाला समजेल. म्हणजे हा प्रश्न त्वरित सॉल्व्ह होईल. तर बघा, तुम्हाला हा अचूक जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर आपला वेळ कुठे जातो आणि वेळ कसा वाचेल मी हे देखील सांगणार आहे. आणि सहसंबंध ओळखा व सेकंदात सोडवा कसं, तर आपण पुढे पाहूया. तर बघा, पहिलाच प्रश्न दिला आहे सहसंबंध ओळखावर आणि प्रश्न आहे 9 चा संबंध 22 सोबत जसा असेल तसंच 12 चा संबंध क्वेश्चन मार्कच्या जागेवर तुम्हाला शोधायचा आहे. तर आपण इथे वेळ कसं गमवतो, तर बघा आपण काय करतो, ह्या दोघांचं लॉजिक न लावता पहिले ऑप्शन्स कडे वळतो, बरोबर आहे. इथे थोडा वेळ जाऊ शकतो, तर मग आपण इथे काय करू, ह्या ऑप्शन कडे न बघता फक्त ह्या दोघांमध्येच आपण कम्पेअर करू की काय आहे. तर आपण काय करू, पहिले 9 चा वर्ग करून पाहू. 9 चा वर्ग केल्यानंतर हा 81, ठीक आहे. आता इथे 9 चा वर्ग पाठ पाहिजे, नाही तर 9 गुणिले 9 करत बसणार, थोडा वेळ जाणार. तर ह्या 81, आता 81 तर 162 दिसत नाही आपल्याला, पण जर आपण यांची डबल केली किंवा याला 2 ने गुणलं, 81 ला जर 2 ने गुणलं तर आपल्याला ही संख्या मिळते का, तर बघू. बे कबे आणि बे आठी 16, ओके. आता इथे कसं सॉल्व्ह केलं, थोडं मी तुम्हाला सोडवून दाखवलं. आता तसंच आपण इथे करताना वेळ कसा वाचेल मी हे सांगते. 12 चा वर्ग करूया. इथे सुद्धा आपल्याला तेच अप्लाय करावं लागते जे आपण पहिल्या स्टेपमध्ये केलेलं असते. तर मग 12 चा वर्ग इथे आपल्याला पाठ असणे गरजेचे आहे. 21 44 त्याला 2 न गुंता याची डबल करत बसेल, म्हणजे 8 4 ची डबल 8, 4 ची डबल 8 आणि 1 ची डबल 2. कुठे दिसतंय तुम्हाला, मग ऑप्शन चेक करायचं. ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला आन्सर दिसत आहे 2 8 8. तर बघा काय असते, इथे तुम्हाला वर्ग पाठ असले पाहिजे, नाही तर तुम्ही 12 गुणिले 12 जर करत बसणार तर इथे थोडा वेळ जाणार. तर इथे वेळ वाचवा आणि ऑप्शन न बघता पहिले याला लॉजिक लावा आणि सॉल्व्ह करा. जिथे तुम्ही हे अप्लाय कर, जे स्टेप यामध्ये अप्लाय करणार आहे ते स्टेप पुढच्या याला अप्लाय करायचे. तर असाच आपण एक पुढचा प्रश्न पाहूया जेणेकरून तुमचे आणखी डाऊट क्लिअर होतील. तर पुढचा प्रश्न बघा, यामध्ये देखील सहसंबंध ओळखा हाच प्रश्न आहे. 7 चा संबंध जसा 52 सोबत आहे तसाच तुम्हाला 13 चा संबंध पुढच्या अंकासोबत लावायचा आहे, ओके. तर बघा, बघताना काय करणार आपण, आता तुम्ही जर एक लॉजिक पाहिलं, आता ऑप्शन कडे न जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगते कसं आहे. आता तुम्ही इथे लॉजिक लावणार, 7 अधिक 2 जर केलं, 5 अधिक 2 जर केलं तर हे 7 मिळत आहे, बरोबर. तर ह्यापैकी कोणत्या संख्येची आपण बेरीज करू तर 13 मिळेल. तर बघा, पहिलंच ऑप्शन त्यांनी आपल्याला फसवायसाठी दिलं आहे, 5 आणि 7 12 अधिक 1 13 आपल्याला हे मिळते आणि आपण लगेच टिक करू शकतो. पण एवढा सोपा प्रश्न का देणार, आयोगला एवढा सोपा प्रश्न देण्याची काय गरज आहे, कुठेतरी लॉजिक तुमचं चुकत आहे. तर पुढे बघूया लॉजिक याचं काय आहे. तर 7 चा वर्ग करू, 7 चा वर्ग होतो 49. आता 49 आता याला आपण गुणणार नाही. गुणणार का नाही याच्या मागचं कारण आहे की 49 हे 52 थोडं जवळपास आहे, त्यामुळे आपण गुणाकार टाळून देऊ आणि प्लस काय होईल ते बघू. तर 49 असताना 50 51 आणि 52 3 जर ऍड केले तर आपल्याला पुढची संख्या मिळत आहे, 52 आपल्याला मिळाली. तसंच आपण 13 करू, 13 चा वर्ग. आता इथे 13 चा वर्ग पाठ पाहिजे, 169. आता यामध्ये पण 3च ऍड करावं लागतील, कारण पहिल्या स्टेपमध्ये 3 ऍड केले, 3 ऍड केल्यानंतर 9 मध्ये 3 ऍड केले, 12 होती, हातचा 1 येईल, 7 मध्ये 1, 6 मध्ये 1 मिळवला 7 येईल आणि हा 152 तुम्हाला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसत आहे, जे हेच तुमचा आन्सर दर्शवेल. तर बघा, एवढाही सोपा प्रश्न येणार नाही की तुम्ही याला टिक करायला जाल, कुठे तुमचं चूक होत आहे ते सांगितलं आणि तुमचे वर्ग 1 ते 20 पर्यंत नक्की पाठ असू द्या जेणेकरून तुमचा टाइम वाचेल, ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आणि सोप्या ट्रिक्स पाहायला मिळतील. थँक्यू सो मच.